नमस्कार मी एलिझा आणि पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे एलिझास कॉर्नरमध्ये स्वागत आहे आय होप तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत आणि आजची आपली रेसिपी आहे शाही उपमा उपमा तर आपण बनवतोच वेगवेगळ्या प्रकारचा उपमा आपण बनवतो पण शाही उपमाची रेसिपी काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग उपम्याची म्हणजेच शाही उपमा जो आहे त्याची रेसिपी पाहूया सर्वात प्रथम मी इथे गाजर वटाणे कोथंबीर कडीपत्ता मिरची आणि ढबू मिरची असे जिन्नस असे जे पदार्थ आहेत अशा ज्या भाज्या आहेत त्या घेतलेल्या आहे आणि याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर समजा काही ॲड करायचं असेल ते देखील तुम्ही ॲड करू शकता त्याचप्रमाणे उपमा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे रवा रवा दोन प्रकारचा असतो सो so, रवा बारीक आणि मो तर मी इकडे बारीक रवा घेतलेला आहे बारीक रव्यासोबत मी इकडं एक मुठी काजू एक मुठी बदाम घेतलेली आहे असं काही चमच्याचं प्रमाण नाही आहे तुम्ही जास्त पण घेऊ शकता कमी देखील करू शकता आणि आपला जो हा उपमा आहे हा उपमा शाही बनण्याचं हे एकच कारण आहे काजू आणि बदाम ज्या कोणत्या गोष्टीमध्ये काजू आणि बदाम असतात त्या प्रत्येक गोष्टी ह्या शाही होतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणून आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे शाही उपमा चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी पहिल्यांदा मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढई गरम करून घेतल्यावर दोन चमचे मी इथे तेल टाकणार आहे दोन चमचे किंवा वन अँड हाफ चमचा देखील इनफ असू शकतो तेल हे आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याचप्रमाणे तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये दोन चमचे मी तर हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे छानपैकी हरभऱ्याची आणि उडदाची डाळ आता ही हरभऱ्याची डाळ मी फ्राय करत आहे यानंतर मी उडदाची डाळ टाकत आहे आणि हे दोन्ही जिन्नस ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत कारण पूर्ण अरोमा पूर्ण टेस्ट याच्या उपम्याची जी आहे ती डाळींमुळं वाढते आणि यानंतर मग मी इथे मोहिरी टाकत आहे मोहिरी व्यवस्थित परतून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे जिरे टाकायचे आहे डाळ आपण डाळ व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ब्राऊन जरी कलर आला ना तर काही प्रॉब्लेम नाही जाळू नका पण ब्राऊन कलर आलेला चांगला आहे आणि त्याच्यानंतर जिरे टाकायचे आणि त्याच्यानंतर हे जे सर्व जिन्नस आहेत आपण जे जे भाज्या कापलेल्या आहेत त्या आणि त्याचप्रमाणे काजू आणि बदाम मग हे सर्व जिन्नस एकत्र एक व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण डाळीकडे लक्ष द्या नाही तर डाळ थोडीशी जळू शकते व्यवस्थित हे सर्व जिन्नस जे आहे ह्या सर्व भाज्या आपण फ्राय करून घेऊ घ्यायच्या आहेत आता बघा नॉर्मली आपण उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी रवा भाजून घेतो इथं आपण रवा भाजून घेतलेला नाही आहे हे पूर्ण जिन्नस जे आहे ह्या पूर्ण जिन्नसमध्ये आपण रवा ॲड करायचा आहे मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे छान न थांबता हे सर्व खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता आ, हे आपण इन्स्टंट बनवण्यासाठीसुद्धा ही रेसिपीचा हे आपण असं ठेवू शकतो पण आत्ता आपण काही इन्स्टंट करत नाही आहे सो काय करायचं आहे याच्यामध्ये हे पूर्ण झाल्यावर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी इथे दोन वाटी ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे सो so, गरम पाणी घेतल्यावर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सीमवर याला पाच मिनटं पाच ते दहा मिनटं अंदाज कर बघून बघून तुम्ही आपण बघायचं आहे आणि वाफवून घ्यायचा आहे तर आपण ह्याला वाफवून घेण्यासाठी रेडी करूया झाकण ठेवायचं आहे आणि सीम करून ठेवायचं आहे दहा दहा मिनटं एक सहा पाच सहा मिनटं झाल्यावर आपण हे उघडून बघायचं आहे पूर्ण व्यवस्थित त्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा वाफ घे वाफ काढून घ्यायची आहे कारण वाफेवरच हे जो उपमा आहे हा व्यवस्थित प्रकारे तयार होतो सो अशा प्रकारे आपली ज आपला जो हा उपमा आहे हा तयार झालेला आहे बघा छान दिसतो हे